मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत रीटघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गावातील रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यामध्ये 30 लाख रुपयांचा निधी वापरून राज्य महामार्ग 102 ते रीटघर खानाव रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश पाटील, गणूबुवा भोपी, कृष्णबुवा पाटील, भगवान भोपी, विष्णू भगत, विलास भोपी, राजेश भोपी, बालकृष्ण भोपी, सुनील शेळके, दयेश जांभळे, अमर शेळके, राजन भगत, ग्रामपंचायत सदस्य शांताराम चौधरी, संतोष चौधरी, विलास शिनारे, भालचंद्र भोपी, गणेश भोपी, विलास भोपी, धनाजी भोपी, जयदत्त भोपी, दीपक भगत, उमेश भोपी, बूथ अध्यक्ष गुरुनाथ भोपी, विकास भगत, हेंदर बुवा भोपी, किसन भोपी, कृष्णा शिनारे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान ग्रामस्थांचा प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले. ह्या रेडगरच्या विकासामध्ये आमदार साहेबांनी भरभरून निधी दिलेला आहे, त्याबद्दल आपण ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचं जरा जोरदार स्वागत करूया. मित्रांनो, गेली 5 वर्ष हा रस्ता पहिल्यांदासुद्धा आमदार निधीतून आमदार साहेबांनीच करून दिलेला होता आणि आत्तासुद्धा आमदार साहेबांनी हा करून दिलेला आहे आणि आता हा सुश्रव्य असा रस्ता होणार आहे. रेडगरचा प्रवेशद्वाराचा जो मार्ग आहे तो आमदार साहेबांनी आपल्या संकल्पनेतून निकाली काढलेला आहे आणि येणाऱ्या या सर्व योजना रेडगरमध्ये प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. अत्याधुनिक अशी स्मशानभूमीसुद्धा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनीच निधी टाकून बनवायचं. आम्ही आमचे नेते आणि आमच्या या विभागाचा ढाण्याभाग बोलतो त्यांना, संजयदादा पाटील यांनी त्या स्मशानभूमीचं नारळ फोडून साहेब कामाचं उद्घाटन केलेलं आहे. तोसुद्धा अत्याधुनिक अशी स्मशानभूमी आमदार साहेब रेडगर गावासाठी सप्रेम भेट दिलेली आहे आणि हा रस्तासुद्धा आणि गावाच्या पाण्याच्या प्रश्नासाठीसुद्धा आमदार साहेबांनी जलजीवन मिशनमध्ये आपल्या सर्व तालुक्याचं काम करत असताना साहेबांनी प्राधान्याने रेडगरसाठी, आपल्या चिंचवलीसाठी, दुंद्रेपाड्यासाठी, दुंद्रे गावासाठी आणि शिवनसई गावासाठी प्राधान्याने तालुक्यामध्ये ज्या वेळेला ही जलजीवन मिशनची कामं आली त्यावेळी साहेबांनी लक्ष घालून तिथे आपल्याला भरभरून निधी आणून दिलेला आहे. तीसुद्धा कामं आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आता सुरू आहेत. काही लोक त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. माझी कृपया त्यांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून कामं मंजूर करून आणा आणि त्याचा श्रेय घ्या. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या कामाचा श्रेय घेऊ नका. आमच्या भारतीय जनता पार्टीचे संजयदादा आहेत, अरुणचंद भगत आहेत, आमचे पितृतुल्य नेतृत्व माजी खासदार आमचे ठाकूर साहेब आहेत, यांच्याबद्दल इलेक्शनमध्ये एकाने एक वक्तव्य केलं होतं की आमदार प्रशांतदादा ठाकूर, रामशेठ ठाकूर साहेब हे आमचे पितृतुल्य आहेत आणि आमचे चालते बोलते दैवत आहेत. आमदार साहेब कुठल्याही गोष्टीला ह्या विभागामध्ये सुखादुःखासाठी संजयदादांच्या नेतृत्वाखाली सर्व जनतेपर्यंत पोचण्याचं काम आमदार साहेब करत असतात. त्याच्यामुळे जनतेशी आणि मतदाराशी प्रत्यक्ष नाल आमदार साहेबांची खूप मोठी आहे. कुणीही कितीही वळगणा केल्या, छोटासा पराभव आमचा झाला त्यावेळेला आमचे दादा संजयदादा पाटील वाघ आहे, सांगून मारतो. मी आज मीडियासमोर सांगतो, तो सांगून मारतो. चुकीचा कधी करत नाही, चुकीचा कधी वागला नाही, इथून पुढे सुद्धा चुकीचा कधी वागणार नाही, आमदार साहेबांच्या समोर सांगतो. म्हणून आम्ही त्याला ढाणाभाग बोलतो. अशा ह्या माणसांना काही लोकांनी अपशब्द वापरले होते. आपण आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हा, पण केलेल्या कामाचं श्रेय घेऊ नका, आणलेल्या विकासाचं श्रेय घेऊ नका. आपण आपल्या प्रयत्नातून विकास आणा, आपल्याला संधी दिलेली आहे जनतेने, पण आमदार साहेबांनी दिलेल्या संधीचं सोनं करायचं काम आपण सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करायचं आहे. ही छोटीशी विनंती करतो.